आज की अपनी रेसिपी है मैद्याची बर्फी। हाय फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली। तो तुम्ही पाहिलंच असेल, एकदम सॉफ्ट अपनी बर्फी झालेली आहे आणि घरी असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही बर्फी तयार करू शकतो। चला तर आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आपल्याला इथे लागणार आहे 1 कप तूप। तर हे साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे आणि 2 कप मैदा लागणार आहे आणि 1 कप आपल्याला पिठी साखर लागणार आहे। फ्रेंड्स, आपल्याला हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स एका कपानेच मेजर करून घ्यायचे आहे। कुठला तरी 1 कप तुम्ही मेजर करायला घेऊ शकता, जो सगळ्या साईडनी इवन असेल असा कप आपण हे इंग्रेडियंट्स मेजर करायला घ्यायचा आहे। आणि आपल्याला बर्फी सेट करण्यासाठी मी इथे प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये बर्फी व्यवस्थित डिमोल्ड होते, त्यासाठी मी इथे प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे। तुम्ही स्टीलचा डबा पण इथे वापरू शकता। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे। आपण कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये मैदा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती आपण मैदा छान भाजून घ्यायचा आहे। हा मैदा भाजण्यासाठी आपल्याला 10 मिनटं लागतात। तर व्यवस्थित आपण मिक्स करत जायचं आहे आणि मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर सुरुवातीला आपलं हे मैद्याचं मिश्रण थोडंसं घट्ट होतं, नंतर ह्याची कन्सिस्टन्सी एकदम फ्लोईंग होते। 10 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मैदा खूप छान असा आपला भाजून झालेला आहे तुपामध्ये, आणि त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ झालेली आहे। तर ह्यावेळेस मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या एका भांड्यामध्ये ह्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। पण मी ह्या कढईमध्येच ह्याला थंड करून घेणार आहे। थोडा वेळ लागतो आपल्याला थंड होण्यासाठी, पण आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे। किंवा थोडंसं आपण फॅन खाली ठेवलं तरी हा थंड होऊ शकतो। तर आपण ह्याला व्यवस्थित थंड करून घेऊयात। 15 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या मैद्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। हे मिश्रण आपलं थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे। पिठी साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपण ह्याच्यामध्ये जेव्हा पिठी साखर मिक्स करतो तेव्हा सुरुवातीला आपलं हे मिक्सर घट्ट होतं, त्यानंतर हे हळूहळू लूज होत जातं। साखर आपली व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण याला 5-6 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहिलं की आपण मिक्स करत जातो तेव्हा आपलं बर्फीचं मिक्सर लूज व्हायला लागतं, ह्याला तूप सुटायला लागतं। तर हे मिश्रण आपण प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, हे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी आपली बर्फी तेवढीच छान टेस्टी लागते। तर आपण हे सगळं मिक्सर आपल्या कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं आहे। आपण ह्याला अजिबात स्प्रेड करायचं नाही आहे, आपण फक्त डबा टॅप केला की ते व्यवस्थित स्प्रेड होतं। तर आपण हे सगळं मिश्रण आपल्या कंटेनरमध्ये टाकून घेऊयात। फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी नक्की करा, खूप छान लागते ही रेसिपी टेस्टला। तर तुम्ही जर सोनपापडी खाल्ली असेल तर त्याच्यासारखीच थोडीशी टेस्ट ह्याची असते, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। बर्फीचं मिश्रण आपलं व्यवस्थित काढून झालेलं आहे, आपण थोडंसं ह्याला टॅप करून घेऊयात, म्हणजे आपलं सगळीकडे इव्हनली स्प्रेड होईल आपलं बर्फीचं मिश्रण। तर तुम्ही पाहू शकता छान आपलं मिश्रण स्प्रेड झालेलं आहे। आपण हे 15-20 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। ह्या बर्फीला सेट होण्यासाठी मी 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तुम्ही पाहू शकता बर्फी आपली व्यवस्थित सेट झालेली आहे। तर आपण हिला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। कट करताना आपण थोडंसं ह्याला काळजीपूर्वक कट करायचं, कारण की ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात, त्यामुळे आपण ह्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आय होप फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल। आवडली असेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि लाईक नक्की करा, आणि तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स ह्यांना पण ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकता। आणि हो, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर ऑल या बटनवरती क्लिक करावं लागेल, म्हणजे मी कुठलीही रेसिपी अपलोड केली की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।